वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आडनदी ग्रामपंचायतमधील भिलखेडा येथे जागतिक जल दिन व पाणी पुरवठा योजना हस्तांतर कार्यक्रमाचे आयोजन 30 मार्च रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वॉटर फॉर पीपलचे CEO सॅमसन बकेले, प्रोग्राम्स डायरेक्टर वकील अहमद, तालुक्याच्या तहसीलदार माया माने, गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी प्रमुख उपस्थिती लाभली. पारंपरिक आदिवासी नृत्याने लेझिमच्या साथीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या 50,000 लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे गावकरी सोबत फीत कापून उद्घाटन करण्यात आले व सोबतच निर्माण करण्यात आलेल्या 158 कुटुंबांना घरगुती नळ जोडणी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची टाकी, कामाची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थ यांच्या सक्षम ग्रामसेवक सरपंच यांना सदर पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करण्यात आली. गावातील पाणी वापर समिती 50,000 लिटर पाण्याची टाकी व घरोघरी नळ जोडणी गुणवत्तापूर्ण कार्य करणारे कंत्राटदार रामेश्वर माहुलकर, जनजागृती करिता करण्यात आलेली भिंत, फलक, पेंटर विलास डोंगरे व पुरुषोत्तम डोंगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टेट लीड हेमंत पिंजण यांनी केले. जागतिक जलदिनाचे महत्व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर विजय सिंग भदोरियान यांनी सदर केले. कार्यक्रमाचे संचालन प्रोजेक्ट सुपरवायझर अतुल पाटील यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन CEO सॅमसन बकेले यांनी करताना गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व पिण्याचे पाणी जपून वापरावे याबाबत सर्वांना आवाहन केले. कार्य करत असताना आपण 40 देशांमध्ये फिरलो व प्रत्येक देशात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे व त्याचे महत्व आपल्याला जाणून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी जपून वापरावे व पाणी पुरवठा योजना व्यवस्थित चालवावी, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आपले भविष्य समृद्ध कसे राहील यासाठी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रोग्राम डायरेक्टर यांनी सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व गावकऱ्यांनी पाणी पुरवठा योजना कामात केलेले सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तहसीलदार माया माने यांनी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या कार्याचे धन्यवाद व्यक्त करत चिखलदरा तालुक्यात करण्यात आलेल्या कार्य गुणवत्तापूर्ण असून याचा फायदा निश्चितपणे महिला व विशेष शिक्षण घेत असलेल्या मुलींना होईल आणि उच्च शिक्षित मुली घडण्यात मदत होईल अशी आशा व्यक्त केली. गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात गावकऱ्यांनी पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहावी व त्याची गुणवत्ता अबाधित राहण्याकरिता सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले व प्रशासन सदैव आपल्या सोबत असल्याची हमी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साइट इंजिनियर तिलक कटरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजनात वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या परिवाराचे नितेश बुटे, दीपाली बोराडे, दिव्या टिपरमनवार, केतन कावरे, मंगेश लंडगे, भावना सहारे, रोहित गुप्ता, गौतम पांडे यांनी सहभाग घेतला. उत्तम ब्राह्मणवाडी, विदर्भ न्यूज, अमरावती.